नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत एक्सेस 3 कोड। डिजिटल कम्युनिकेशन मध्ये आपण जेव्हा डाटा सेंड करतो किंवा ट्रान्समिट करतो तो वेगवेगळ्या कोडिंग फॉर्मॅट्स मध्ये सेंड केला जातो। मे बी तो BCD असेल किंवा बायनरी असेल किंवा तो एखादा सिम्बॉल्स कोडिंग सिस्टीम असेल। तशाच प्रकारे ही एक आहे, दॅट इज एक्सेस कोड, आपण याला म्हणतो एक्सेस 3 कोड। एक्सेस 3 कोड हा आपण BCD नंबर पासून तयार करत असतो। जो कोणताही BCD नंबर असेल त्याच्यामध्ये आपण जेव्हा 3 ऍड केला तर तो एक्सेस 3 कोड बनतो। ॲज अ एक्झाम्पल बघूया, सपोज 25 हा माझा डेसिबल नंबर आहे, मला याचा BCD नंबर माहिती आहे। 2 साठी आपण लिहित असतो 0010 आणि 5 साठी आपण लिहितो 0101। जर ह्या दोन्ही BCD मध्ये, नाव हा डेसिबलचा BCD झालेला आहे, या दोन्ही BCD नंबरमध्ये जर मी बायनरी 3 ऍड केला तो जो नंबर बनेल त्याला आपण एक्सेस 3 म्हणतो। जसं की याच्यामध्ये मी 3 ॲड करणार, सो हा झाला 11 म्हणजे 0011 आणि 0011, तर हा नंबर झाला 1+1 0 carry 1 1+1 0 carry 1 1+1 0 carry 1 1, नंतर हा आहे 1 1+1 0 carry 1 1 0। तर हा झालेला आहे, हा आहे आपला BCD, हा आहे आपला एक्सेस 3, याला आपण एक्सेस 3 नंबर म्हणतो। तर जर बघायचं झालं तर आपण या ठिकाणी मी डेसिबल नंबर्स लिहिलेले आहेत, त्याचे बायनरी नंबर्स आहेत, डेसिबलचे बायनरी, आणि आपण डेसिबलचे 0 to 15 हा डेसिबल नंबर लिहिला आहे, बायनरी 0000 to 111 पर्यंत लिहिला आहे। तसंच त्याचा BCD नंबर लिहिला आहे, BCD म्हणजे बायनरी कोडेड डेसिबल, 0 चा 4-bit बायनरी असा up to 9 पर्यंत, त्याच्यानंतरचे मी लिहिलेले नाही, त्याच्यानंतरची काही गरज नाही। तसंच एक्सेस 3 पण काय असणार आहे, तर हा डेसिमल BCD यांचंच कॉम्बिनेशन आहे एक्सेस 3। तर हा पण 4-bit बायनरी नंबर्स असतो, फक्त याच्यामध्ये प्रत्येक BCD मध्ये 3 ॲड केला जातो। तो सपोज 0000 याच्यामध्ये 3 ॲड केले तर हा नंबर बनेल 0011, म्हणजे याचा अर्थ आपण डायरेक्टली या व्हॅल्यूपासून इकडे लिहिणार आहोत। सिमिलरली नेक्स्ट एकामध्ये जर 3 ॲड केला 4 तर हा नंबर बनेल 0100। नेक्स्ट 2 मध्ये 3 ऍड केला तर 5 बनेल, सो 0101। नेक्स्ट 3 मध्ये 3 ऍड केला 6 बनेल, 0110, अँड सो ऑन। तर असंच आपण 9 पर्यंत देऊया, तर नेक्स्ट 6 0111 1001 1001 1010 1011 1100। या प्रकारे आपण इथपर्यंत लिहिलेलं आहे। आता हा 9 आहे, 9+9 10 11 12 12 पर्यंत। तर अशा प्रकारे आपण एका नंबरला एक्सेस 3 मध्ये कन्वर्ट केलेलं आहे। तर या नंबरची आपल्याला गरज नाही आहे, म्हणजेच जर एक्झाम्पल बघायचं झालं तर सपोज माझा 38 हा डेसिबल आहे, तर मी याचा पहिले BCD कन्वर्ट करेल। BCD आहे 0011 आणि 8 आहे 1000, यांच्यामध्ये 3 ॲड करेल 0011 आणि 0011 1101 1+1 0 carry 1+1+1 1 1 0। तर या ठिकाणी जसं दाखवलेलं आहे 3 3 आहे, नंतर 8 8 आहे, तर हा आपला आहे BCD आणि हा आहे आपला एक्सेस 3। थँक्यू।